मैत्रिणींनो, छान असं टोमॅटो सूप बनवणार आहोत ज्यात कुठलाच रंग नसणार आहे, कुठलेच ॲडेड फ्लेवर नसणार आहेत आणि घरच्या घरी अतिशय आरोग्यास उत्तम असं सूप हे बनणार आहे. चला तर मग आपण बनवूया सूप. सर्वात पहिले आपण टोमॅटो जे आहेत ते स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि ते त्याच्या उभ्या स्लाईस कापून घेणार आहोत. तर तुम्हाला जितके बनवायचं आहे सूप तेवढे टमाटे तुम्ही घ्यायचे आहेत आणि एक कांदा आपल्याला घ्यायचा आहे. मी 3 टोमॅटोला एक कांदा घेतला इथे आणि तो सुद्धा उभ्या स्लाईसमध्ये कापून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण लसूणसुद्धा कापून घेणार आहोत. लसूण आपल्याला शिलायचं आहे आणि लसूणाची साल काढून घेणार आहोत आपण आणि लसूणसुद्धा बारीक कापून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता. मैत्रिणींनो, तुम्हाला सांगावंसं वाटतं की आपण जे बाहेरचं सूप मागवतो किंवा पॅकेटचे सूप आपण पितो ते आरोग्यासाठी इतके चांगले नसतात, कारण त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह असतात. पुन्हा खूप ताजे असे बनवलेले ते असतात की नसतात हेही माहीत नाही. टिंच मध्ये ठेवलेले असतात आणि ते बनवून तुम्हाला ताजे ताजे सर्व केले जातात. तर त्यापेक्षा आपण जर असं घरी बनवलं सूप तर अतिशय उत्तम. तर आता सगळं आपलं कापून झालेलं आहे. एका पॅनमध्ये आपण तूप टाकणार आहोत. इथे तुम्ही एक मी सांगू शकते की तूप जर का नसेल आणि तूप नसेल आवडत तर तुम्ही लोणीसुद्धा घेऊ शकता. लोण्याची चवसुद्धा अतिशय उत्तम लागते. त्यात आपल्याला जो कापलेला कांदा आहे तो पण टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला लसूणसुद्धा घालायचा आहे आणि आपल्याला 1 ते 2 तेजपान टाकायचे आहे. त्यानंतर मी 5 ते 6 मिरे इथे घातलेले आहेत, ते सुद्धा आपण इथे घालणार आहोत. तर मिरे तुमच्या तिखट तुम्हाला किती पाहिजे त्या प्रमाणात घ्यायचे आहेत. आणि जर का तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या सूपचा रंग छान आला पाहिजे तर तुम्ही थोडंसं काश्मीरी लाल तिखट जे असतं त्याचा रंग खूप छान येतो तर तो तुम्ही इथे टाकू शकता. या जेव्हा आपण टोमॅटो फ्राय करत असतो तेव्हा टाकू शकता किंवा नंतरही ॲड करू शकता. पण मी इथे कुठलाही कलर किंवा काहीही वापरलेलं नाही आहे. अगदी नॅचरल रंग जसा असतो तसंच मी हे केलेलं आहे सूप. तुम्ही पाहू शकता थोडंसं मीठसुद्धा आपण यात घालून घेणार आहोत. म्हणजे बघा, आपण मिरे घातले आहे, मीठ घातलं आहे, लसूण आणि कांदा घातलेला आहे आणि टोमॅटोच्या पोळी घातलेल्या आहेत. आता हे सगळं छान पाणी घालणार आहोत यात आणि हे सगळं उकळून घेणार आहोत व्यवस्थित. तर उकळी इथे आलेली आहे आणि उकळी येईस्तोवर आपल्याला इथे झाकण ठेवायचं आहे, कारण आणखीन उकळून घेणार आहोत आपण भरपूर, कारण पूर्ण रस आपल्याला त्याचा काढायचा आहे. तर भरपूर उकळून घेणार आहोत. टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत छान उकळून घ्यायचं आहे. तर हे सगळं छान शिजलेलं आहे. तर आता एका चाळणीत आपण हे निथळत ठेवणार आहोत. थोडं थंडसुद्धा होऊन जाईल. तर पाणी सगळं झालून घेऊया आपण इथे. त्या पाण्याचा सुद्धा आपल्याला उपयोग करायचा आहे आणि हे जे आहे टोमॅटो हे सुद्धा आपण मिक्सरमध्ये काढून फिरवून घेणार आहोत. पण फिरवायच्या आधी आपल्याला जे आपण तेजपान टाकलेलं आहे ते काढून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला फिरवायचं आहे. तर हे सगळं फिरवून असा छान लगदा होईल असं करायचं आहे. यात जे पाणी आपण ठेवलेलं होतं ते सुद्धा पाणी घालायचं आहे आणि आपण दुसरंसुद्धा पाणी याच्यात ॲड करणार आहोत, कारण आपल्याला हे जास्त घट्ट झालेलं आहे. तर ते आपण थोडं पातळ करून घेऊया. तर दोन्ही पाणी इथे घालूया आपण, थोडं वरूनसुद्धा आणि जे आपण गाळून ठेवलं होतं ते पाणीसुद्धा याच्यात घालणार आहोत. तर बघू शकता रंग याचा फार खूप रेड आलेला नाही आहे. पण तुम्ही, मी तुम्हाला आधीच सांगितलं की कुठलाही रंग यात वापरलेला नाही आहे. तुम्ही काश्मीरी लाल तिखट टाकू शकता, थोडा रंगसुद्धा येईल त्याला आणि थोडं तिखट चव ज्याला जास्त हवी असते तो याच्यात थोडीशी हिरवी मिरची किंवा लाल मिरचीसुद्धा टाकू शकतो. उकळी आल्यावर थोडंसं साखर इथे आपल्याला घालायची आहे. मीठ आपण यापूर्वीच घातलेलं आहे आणि थोडेसे क्रश करून आपल्याला मिरे घालायचे आहेत. तर मी इथे 3 ते 4 मिरे इथे आणखीन वरून घातले पावडर त्याची आणि छान उकळी येऊ दिली आपण. तर हे झालं आपलं सूप तयार.